सोमवार को अधिकारियों के साथ बैठक के बाद मंगलवार को महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने शहर के विविध कोविड अस्पतालों को भेंट देकर शहर का जायजा लिया है। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने सोमवार को मनपा के मुख्यालय में जाकर आयुक्त और अधिकारियों से बैठक कर शहर के कोरोना का जायजा लेकर उपाय योजना पर चर्चा की। मंगलवार को भी फडणवीस ने यह दौरा जारी रखा। मंगलवार को फडणवीस ने शहर के एम्स अस्पताल और लाइफलाइन ब्लड बैंक को भी भेंट देकर कोरोना से लड़ने के लिए शहर कितना तैयार है इसका जायजा लिया। साथ ही आगे के उपाय योजना पर भी चर्चा की। लाइफलाइन ब्लड बैंक में विधायक कृष्णा खोपड़े इनके नेतृत्व में भारतीय युवा मोर्चा की ओर से प्लाज्मा डोनेट शिविर का आयोजन किया है। इस शिविर में फडणवीस ने भेंट देकर कहा कि आज कोरोना प्लाज्मा की जरूरत है, जो भी लोग अपना प्लाज्मा दे सकते हैं उन्होंने खुद होकर देना चाहिए। आज आम्ही नागपूरमध्ये पहिल्यांदा एम्सला विजिट केली आणि त्या ठिकाणी ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांचा आढावा घेतला। खरं म्हणजे अजून तिथलं काम पूर्ण व्हायचं असताना देखील त्या ठिकाणी कोविड वॉर्ड त्यांनी सुरू केला आहे आणि जवळजवळ 60 बेड्स पूर्ण सुसज्जित असे त्या प्रकारे त्या ठिकाणी तयार केले आहेत। आम्ही त्यांना अशी विनंती केली की अजून यात काही वाढ करता येईल का असा प्रयत्न केला पाहिजे। त्यासोबत मेओला देखील आम्ही गेलो आणि मेओच्या देखील जो कोविड वॉर्ड आहे त्या वॉर्डाची सगळी पाहणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली। त्या ठिकाणी आता अजून 50 ICU बेड्स तयार करण्याचा प्रयत्न हा सुरू करण्यात आलेला आहे आणि विशेषतः मेओमध्ये एक लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात ब्रॉड डेड अशा प्रकारचे पेशंट्स फार येत आहेत, याचा अर्थ वेळेवर त्यांना ॲडमिट केलं जात नाही किंवा 24 तासाच्या आत मृत्यूमुखी पडणारे की ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन अगदी 60 वर 70 वर आलेलं आहे असे पेशंट्स मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्यामुळे अधिक जागृतीची गरज आहे आणि लवकर ॲडमिशन जर झाली तर मला असं वाटतं की अशा पेशंट्सला त्या ठिकाणी वाचवता येईल। आत्ता एकूणच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बेड्स वाढवण्याची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न देखील महानगरपालिका आणि शासनाच्या वतीनं हा सुरू आहे। आज आम्ही इथे आता लाईफलाईन ब्लड बँकमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आमच्या आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं प्लाझ्मा डोनेशनचा एक कॅम्प हा डॉक्टर वरबेंच्या नेतृत्वात या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आत्तापर्यंत 17 पेशंट्सनी या ठिकाणी प्लाझ्मा डोनेट केला आहे आणि जेवढे जास्तीत जास्त पेशंट्स प्लाझ्मा डोनेट करू शकतील तेवढा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। कारण एका पेशंटनी प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर 2 पेशंटला जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना त्याचा फायदा आपण देऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीने आणि आम्ही आता सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्लाझ्मा डोनेशनचे कॅम्प्स जे आहेत ते आम्ही ऑर्गनाईज केले आहेत। या ब्लड बँकमध्ये अतिशय आधुनिक अशा प्रकारची सगळी व्यवस्था आहे, त्यामुळे त्या व्यवस्थेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त पेशंट्सला कसा फायदा देता येईल असा प्रयत्न आमचा। राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इन 20 न्यूज़ नागपुर।